नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं इंद्रातय्य सागरला बोल लागतात घसा फोडून तुझ्याशी बोलते तरी तुला स्वतःचंच खरं करायचं आहे का त्यावेळी स्वाती बोललाग ते राहू दे का मम्मी ज्यांची मुलगी त्यांनीच ठरवलं मग आपण काय बोलणार आहोत त्यावेळी स्वतीला इंद्रातय्य बोल लागतात काय बोलतेस स्वती हे तू म्हणजे आपण कोणीच नाही आहोत का तिचे अगं मी आजी आहे तिची आजी सही सहा महिन्याची होती त्यावेळी तिची आई तिला सोडून गेली त्यानंतर रक्ताचं पाणी केलं आणि त्या पोरीला मी मोठं केलं आहे तिचं दुखणं खुपणं सगळं काही मी पाहिलं आहे तर हाताच्या फोडाप्रमाणे तिला जपलं आहे आणि माझा काहीच अधिकार नाही असं वाटतंय का तुला अगं त्यावेळी काय माझी पोरगी जंगलात पडली होती काय आत्ता ही मुक्त आली आहे त्या अगोदर कोणी पाहिलं मीच पाहत होते ना माझ्या पोरीला मग आत्ताच असं काय झालं की याला त्या मुक्ताजवळ त्या सईला द्यावंसं वाटलं नाही मी माझ्या पोरीला मा मुक्ताच्या हातात नाही देऊ शकत इंद्राताई मात्र खूप रडत असतात आणि बोलत असतात की माझी सई माझ्याजवळ हवी आहे तर मी सागर बोलतो पण तेव्हाची गोष्ट वेगळी होती आणि आत्ताची गोष्ट वेगळी आहे तर मी इंद्राताई बोलतात की माझ्या पोरीला आत्ताच्या आत्ता घेऊन ये नाहीतर त्या पोरीला मी घर मोडायला नाही देणार तू जर जात नशील ना तर मी जाईन मला माहिती आहे ती कशी आहे मी इंद्रताई चिडून बोलतात ती मुलगी म्हणजे सांसोद पानाचा फक्त आव आणते आणि तिने माझा घर मोडण्याचा प्रयत्न केला आहे मी चांगलंच ओळखते तिला अशा मुलीच्या घरी मी माझ्या सहीला नाही ठेवणार तर मी सागर सागर तो का चिडते आहेस एवढी जरा शांत हो ना अगं मला मान्य आहे तुझा मुक्तावर राग आहे सगळं काही मान्य आहे पण यामध्ये सईला कशाला आणते आहेस त्या सईला जिथे प्रेम मिळतं तिथेच ती जाणार ना आणि तू स्वतःहून पाहिलेस ना सई सकाळी उठल्यावर कशी रडत होती तिला फक्त तिची मुक्ताही हवी असती आणि एक लक्षात ठेव तिला तिच्या आईपेक्षा काही महत्त्वाचं नाही आहे तुम्ही इंद्राताई लागतात पण आई म्हणण्याची लायकीही नाही तिची त्यावेळी सागर बोल लागतो असं काही बोलू नकोच मम्मी त्यांचं सईवर जास्त प्रेम आहे आणि आपल्यापेक्षा जास्त आणि तेसुद्धा खरं प्रेम आहे त्यामुळे मी मुक्ताला आणि सईला वेगळं करू शकत नाही त्यावेळी सागर मात्र इंद्रातहींना गप्प करतो तरी ही सागरला बोलत ते भाई एवढं सगळं होऊ तुला मुक्ताला सहीच्या आई मानतोयस का अरे तू असा कसा विचार करू शकतोस ज्या मुलीने माझ्या नवऱ्यावर घाणेरडे आरोप केलेत माझा संसार मोडण्याचा प्रयत्न केला तर अजूनही तू तिचीच बाजू घेतोयस का सागर काहीच बोलत नाही म्हणून स्वाती निघून जाते तरी इंद्राताई सागरला बोलायला लागतात अरे तुझ्या बहिणीचा संसार मोडायला निघाली ती मात्र सागरही काही बोलत नाही आणि निघून जातो तरी इंद्राताई बोलतात की एवढं सगळं हो होऊ नये हा मुलगा आपल्या बायकोचीच बाजू घेतो आहे ह्याला फक्त बायकोच खरी वाटते आहे का माझ्या स्वातीचा संसार मी कसा वाचू आई एकविरे माझ्या पोळीचा संसार वाचव आणि त्या मुक्तापासून या सागरला दूर कर अशी आई एकविरेजवळ त्या प्रार्थना करत असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागरा विचार करून बोलू लागतो काही झालं तरी मला माहिती आहे की माझी मुक्ता निर्दोष आहेत आणि मुक्ता खरे आहेत पण त्यांना जर मला सिद्ध करायचं असेल तर त्यासाठी पुरावा मिळवणे महत्त्वाचं आहे आणि हा पुरावा मला आरतीला भेटूनच मिळवावा लागेल पण त्यासाठी आरतीला अगोदर कॉल करावा लागेल आरतीचा नंबर कुठे मिळेल असा विचार करत असताना सागरच्या लक्षात येतं की क्लिनिकमध्ये मिळेल म्हणून सागर मुक्तच्छ क्लिनिकमध्ये कॉल करतो आणि बोलतो आरतीचा नंबर हवा होता त्यावेळी त्या समोरून बोलू लागतात ज्या ना की आता जॉब सडून गेल्या त्यावेळी सागर बोलतो हो त्याच आरतींचा मला नंबर हवा होता त्यावेळी त्या सागरला बोल लागतात मी तुम्हाला टेक्स्ट मेसेज करते आणि नंबर पाठवते आरतीचा नंबर मिळताच सागर लगेचच आरतीला फोन करायला घेतो आरती फोन उचलणार तितक्यातच सागर बोल बोलतो आरती को बोलताय ना मी आरती बोलते हो पण आपण कोण बोलतोय सागर बोलतो मी सागर कोळी बोलतोय मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आरती फोन कट करणारच मी सागर बोलतो मला तुमच्यासोबत केस संदर्भात बोलायचं आहे हे एक तास आरती फोन कट करते मी सागरला खूप टेन्शन आलेलं असतं सागर बोलतो या काहीतरी माझ्यापासून लपवत आहेत आणि काही झालं तरी मला यांना गाठावंच लागणार आहे आणि काय सत्य आहे ते बाहेर काढावंच लागणार असा विचार सागर करू लागतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावनीला जससाहेबांचा कॉल आलेला असतो आणि जससाईबाई यायला तयार झालेले असतात हे ऐकून सावनी खूप खुश झालेली असते व ती फोन कट करून झाल्यानंतर बोलू लागते बरं झालं जससाईबाई यायला निघाले आहेत हा तर माझा शेवटचा घाव असेल आणि यामुळे सागरचं नातं नक्कीच तुटणार आहे ही तर सुरुवातही मुक्ता सुरुवात तर तूच केली होतीस पण शेवट मात्र मीच करणार तर मी सावणीने जससाहेबांना भेटून सांगितलेलं असतं की माझ्या मुलीच्या दृष्टीने पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे कारण सहीची आई म्हणून मुक्ता कोळी हिने सागरशी लग्न केलं होतं मात्र ते लग्न काही भाडकाळ टिकलं नाही आज मुक्ता कोळी हे कोळींना सोडून त्यांच्या माहेरी राहत आहेत आणि यामुळे सागर कोळी हे माझ्या सहीचा नेटपणे सांभाळ नाही करू शकत त्यामुळे जजसाहेब पुन्हा एकदा सहीच्या कस्टडीचा तुम्ही विचार करावा आणि सहीची कस्टडी माझ्याजवळ द्यावी अशी तिने जजसाहेबांना विनंती केलेली असते त्यावेळी हे मुक्त सावणीला बोलू लागतात हे बघा मी तुमच्यावर असा विश्वास नाही ठेवू शकत मी या गोष्टीमध्ये प्रत्यक्ष लक्ष घालेन आणि मगच तुमच्यावर विश्वास ठेवेन आणि असं जर खरंच झालेलं असेल तर मी सहीची कस्टडी नक्कीच तुमच्याजवळ देईन सहीच्या कस्टडीसाठी कष्टडीसाठी सावणीने साहेबांसमोर हात जोडलेले असतात ती साहेब स्वतःहून तिथे येण्यासाठी तयार झालेले था असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागरा ऑफिसला निघालेला असतो तवी इंद्राताई बोलू लागतात काय रे सागर आज डबा न घेतात चाललायस का तवी सागर बोलतो की आजचा दिवस बाहेरच खाईन तर इंद्राताई त्याच्यासाठी डबा देत असतात तेवढ्यातच बेलचा आवाज येतो म्हणून सागर दरवाजा उघडून पाहतो हो, तर बाहेर साहेब असतात आणि जससाहेबांसोबत सावणीही आलेली असते त्यावेळी साहेब हे सागरला बोलागतात जरा महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं येऊ शकतो का मी आतमध्ये तवी सागर बोलतो हो नक्कीच का नाही असं बोलून सागरात जससाहेबांना आतमध्ये घेतो तर सावणीही आलेली असते तवी जससाहेब येताच सागर तो स्वाती पाणी घेऊन हे जससाहेब आले आहेत ते इंद्रातही बघून खाबरून गेलेले असतात तवी, गेले तवी जससाहेबांना सागर बोललागतो काय एवढं महत्त्वाचं काही काम होतं का तवी जससाहेब बोलतात हो मी काही तुमचं फार वेळ घेणार नाही मुद्द्याच बोलतो मुक्ताकोळी कुठे आहेत मला त्यांच्याशी जरा बोलायचं होतं तवी सागर मात्र शांतच होतो त्यावेळी जससाहेब बोलतात प्लीज तुम्ही मुक्ताकोळींना बोलवू शकता का कारण मला त्यांच्यासोबत महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे तवी इंद्रातही काहीच बोलत नाहीत तरी सावनी हसतच बोललाग लागते पाहिलात का कारण मुक्ता कोळी इथे राहतच नाही आहेत त्यामुळे हा तर काही बोलवणारच नाही तरी सागर तो तो सागर तो नाही असं काहीच नाही आहे जससाहेब बोलतात मुक्ताकोळी कुठे आहेत तुम्ही गप्प का आहात मला त्यांना भेटायचं आहे सागर कोळी एक लक्षात ठेवा सईची कस्टडी ज्या कारणासाठी मी तुमच्याजवळ दिली ती म्हणजे सईची इच्छा होती की त्यांना मुक्ता कोळीसोबतच राहायचं आहे आणि मुक्तांसोबत राहायचं होतं म्हणूनच मी हा निर्णय दिला होता पण आता जर इथे मुक्ता कोळी राहतच नसतील तर मला या निर्णयाचा विचार करावा लागेल मी सावणी यांनी सांगितल्याप्रमाणे जर हे सगळं काही खरं असेल तर मला पुन्हा एकदा त्या गोष्टीचा विचार करावा लागेल प्लीज मला मुक्ता कोणीशी बोलावं लागेल तरी मुक्ता कोळी कुठे आहे प्लीज मला सांगा तर मी सागर काहीच बोलत नाही तो बोलतो नाही ह्या सगळं काही खोटं बोलत आहेत तर साहेब बोलतात हो जर या खोटं बोलत असतील तर प्लीज तुम्ही मुक्ता कोळी यांना बोलवा ना तुम्ही इंद्राताई विषय बदलत बोलू लागतात मी तुमच्यासाठी चहा कॉफी की सरबत काही घेऊन येऊ का तर साहेब बोलतात नाही त्याची काहीच गरज नाही तर स्वातीही इंद्राताईंना बाजूला बोलून बोलू लागते मम्मी आता काही झालं तरी आपल्याला मुक्ताला या घरी बोलवावं लागेल मात्र इंद्राताई काही आपला हट्ट सोडायला तयार नसतात त्यावेळी स्वाती बोल लागते जर आपण असं नाही केलं तर आपल्या सईची कस्टडी त्या सावलीजवळ जाणार आहे तिकडे जजसाहेब सागरला बोल लागतात मिस्टर सागर कोळी मी शेवटचं विचारतोय मुक्ता कोळी कुठे आहेत मला त्यांच्याशी बोलावं लागेल तितक्यातच तिथे मुक्ता येते आणि सागरला बोल लागते सागर सॉरी आ जरी यायला जर उशीरच झाला आईने जरा श्रीखंडपुरी बनवली होती ना आणि तुमच्या टिफिनसाठीही बनवली घेऊन जा बरं का तितक्यातच मुक्ताला समोर जससाहेब दिसतात ते मुक्ता बोलत ते तुम्ही आणि इथे काही आमचं चुकलं आहे का की आम्ही यायला विसरलो मला माहिती आहे सहा महिन्यानंतर सहीला घेऊन यायचं होतं तिच्या काही डॉक्युमेंट्स फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या होत्या पण ती तारीख आजच असेल हे मला माहीत नव्हतं किंवा कदाचित आमच्या लक्षात नसेल त्यामुळे सॉरी जर काही असेल तर आम्हाला सांगा आम्ही नक्कीच येऊ तर मुक्ताही बोललं ते सागर तुम्ही तरी आठवण करायची होती ना मला आपण गेलो असतो तवी सागर बोलतो हो ना माझ्याही लक्षात नसेल कदाचित तवी मी जससाई बोलतात नाही नाही असं काही नाही मी ते तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी आलो आहे तितक्यातच सावनी बोललं ते नखरे चालले आहेत यांचे खोटाडी आहेत ती लोकं साहेब ही तुमचीही सगळीजणं दिशाभूल करतायत प्लीज यांच्याजवळ लक्ष नका देऊ तवी सावनी मात्र खूप घाबरून गेलेली असते सावनी सावणी ते मला माहिती आहेत मुक्ता कोळी या माहेरी राहतात आणि मला सांगा जर हे खरं नसेल तर कोळी इथे नसताना तुम्ही यांना विचारलं होतं मग हे सर्वजण शांत का होते कोणीच का उत्तर दिलं नाही तर साहेब बोलागतात हो ना त्यावेळी हे सर्वजण शांत का होते त्यावेळी साव मुक्ता बोलागते बोल अगं सावनी तू काय बोलते असे मी तर तिथे श्रीखंठपुरी आणण्यासाठी गेले होते आणि जससाहेब मला सांगा माझं माहेर जर इथे समोरच असेल तर मी माझ्या माहेरी जाणारच ना किंवा माझी आई इथे येणार आणि आमचं हे असंच चालू असतं चा, की आईने काही चांगलं बनवलं की मी लगेच जाऊन घेऊन येते आणि मी जर गेली नाही तर आई घेऊनच येते त्याचं बोलणं ऐकून सावनी ही मुक्ताजवळ पाहतच बसते तरी मुक्ता बोलू लागते जर आमचं काही भांडण झालं असतं तर मी इथे आले असते का जससाहेब त्यावेळी सागरही हसत सावनीजवळ पाहू लागतो त्यावेळी सावनी, सावनी बोलू लागते पण मला माहिती आहे तुमचं भांडण झालं होतं आणि त्यानंतर तुझी आईस इथे येऊन तुला हात धरून घेऊन गेली होती तुझ्या सासूने तुला धक्के मारून बाहेर काढलं होतं साहेब ही खोटं बोलते हिच्याजवळ बिलकुल लक्ष देऊ नका कारण हिची खोटं बोलायची सवय अजूनही गेली नाही बघा आम्ही दोघंही एकत्र आहोत ना मुक्ता घर सोडून गेले आहेत आणि ना आम्ही मुक्ताला घराबाहेर काढले सावनी कशाला गं खोटी इन्फॉर्मेशन दिलीस तर मी जससाहेबांना सावनी बोल लागते जससाहेब ही सर्वजणं नाटक करतायत मी तुम्हाला सांगते की ही इथे नाही राहत आणि असं वाटत असेल ना तर तुम्ही एक काम करा मुक्ताची आई माधविताई गोखले यांना बोलावून घ्या तेच काही ती खरं सांगतील आणि मगच तुम्ही निर्णय द्या स्वाती यांनी इंद्राताई मात्र खाबरून गेलेले असतात तवी जसे बोलू लागतात चालेल माधवी कोळी यांना बोलवून घ्यावं मी मुक्ता ही ते मी आलेच आईला बोलावून घेऊन येते त्यावेळी जससाई बोलतात नाही जायची काहीच गरज नाही आहे त्यांना फोन करून बोलवा मी मुक्ताही सागरला ते अहो सागर, सागर तुम्हीच करा ना तुमच्या सासूबाईंना फोन तितक्यातच इंद्राताई येतात आणि बोलतात अगं मुक्ता तू इकडे घेऊन आलीस का श्रीपण श्रीकणपुरी आणि एवढीच घेऊन आलीस का अगं तुला काय बोलले होते इकडे घेऊन येऊ नकोस सर्वांना तिकडेच जेवायला बोलव पण नाही तुला काही सांगितलेलं समजतच नाही ना आणि ओ इंद्राताई तुमच्या सगळ्यांसाठी आज आमच्या घरी जेवण बनवले हा मुक्ताचे वडील बोलागतात हो जाऊ यासाठी खास अगदी बेत आकलेला आहे तवी मुक्ताच्या आई बोलागते काय पण काय बोलतोय स्पुरू असं काही नाही आहे आणि इंद्राताई मी तुमच्यासाठी नाही का हो बनवत मी सगळ्यांसाठी बनवते ना त्यावेळी इंद्राताई हो ला हो करू लागतात त्यावेळी माधवितनाई बोल लागतात आज नाही आज तरी या गोष्टीचा निकाल होऊनच जाऊ दे त्यावेळी इंद्राताई घाबरून गेलेले असतात तेव्हा माधवीताई बोल लागतात यांना नेहमी माझ्या श्रीखंडला आंबट श्रीखंड असंच नाव ठेवतात तर मी जज साहेब तुम्हीच एकदा खाऊन बघा आणि तुम्हीच सांगा मी बनवते तो श्रीखंड आंबट असतो की चांगला तर मी सावणीला मात्र काय बोलावं हेच समजत नाही तर मी सावणी बोललाग ते बस झालं बस झाली तुमची नाटकं आता मला एक सांगा माधवीताई तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी आहे ना तर सावणीला इंद्राताई बोल लागतात इथे जज साहेब आले आहेत म्हणून मी शांत आहे नाहीतर मी तुला कधीच हाताला धरून बाहेर काढलं असतं असं बोलून त्या खूप चिडलेल्या असतात तर मी माधविताई इंद्राताईंना शांत करतात तर मी माधवीताईंना सावनी बोलू लागते माधवी ताई तुम्हीच सांगा तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी आहे ना अहो तुमची मुलगी तुमच्यासोबत माहेरी राहते ना मला मान्य आहे तुम्ही सागर कोळीसोबत तुमच्या मुलीचं लग्न लावून दिलं होतं पण काही दिवसापूर्वी तुम्हीच तिला या घरातून घेऊन गेलात ना या घरातून तिला धक्के मारून बाहेर काढण्यात आलं आणि ती दोघंही एकत्र राहत नाही प्लीज खरं बोला तरी जयसाई बोलू लागतात खोट्याच्या आधारावर कोणतंही नातं टिकू शकत नाही आणि कळत नकळतपणे याचा सगळा परिणाम सईवर होतो आहे त्यामुळे मुक्ता कोळी या तुमच्यासोबत राहतात की नाही याचा निर्णय तुम्हीच द्या तर पुढील भागात पाहायला मिळतं सई ही जससाईबांना बोल लागते तुम्ही मला घेऊन जायला आलाय का पण प्लीज मला माझ्या मुक्ताईपासून लांब नका करू सईचं हे ऐकून जससाईबाही शांत होतात तरी सावणी बोलू लागते अगं सई बाळा तुझी मुक्ताई इथे राहतच नाही आहे ना आणि आता ती थी तिच्या मम्मी पप्पांसोबत राहते मग तू सुद्धा तुझ्या मम्मीसोबतच राहायला हवं ना तवी सई मात्र सावणीजवळ पाहतच बसते ही सईला मुक्ताविषयी भडकवण्याचं काम करत असते त्यावेळी सई विचार करू लागते तरी सर्वजण सईचा निर्णय काय असेल याजवळ लक्ष देऊन असतात च मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद